म्हणजे आता तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली ना जी, पण तुमच्या लग्नाची स्टोरीच नीट माहिती नाही आहे. म्हणजे कसं झालं लग्न, कसं ठरलं, कसं तुमचा सिनेमा जो आला तो काहीतरी 2003 मध्ये, त्याचे आधी शूटिंग सुरू झालं असेल 2002 ला डेटिंग झालं, त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा भेटला असाल, म्हणजे पहिल्यांदा भेटले आणि डेटिंग सुरू केली असं झालं? नाही तसं नाही, जवळ जवळ कसं आहे, मी तो पहिल्यांदा मी जेव्हा हा किस्सा फार छान आहे, मी गेलो हैदराबादला लुक टेस्टसाठी, आणि लुक टेस्टसाठी जाताना मला सांगितलं की तुम्ही चाललाय फ्लाईटमध्ये हैदराबाद, मी एकटा गेलो होतो आणि त्यावेळेस पप्पा वडील मुख्यमंत्री होते, मग त्यावेळेस असं नव्हतं की 4 बॉडीगार्ड नाही असं नाही, एकटा गाडी चालून एअरपोर्ट तिथून पुढे. मला सांगितलं की बाबा चित्रपटात ज्या हिरोईन आहेत त्या पण फ्लाईटनी त्याच फ्लाईटनी उतरणार, म्हणलं ठीक आहे. मी बसलो, बसल्यानंतर पुढे एक मुलगी होती, मी बघितलं ठीक सुंदर आहे, आता आपण लँड होऊया. लँड झालो आणि नंतर काय, त्या पुढे निघाल्या, मी नंतर निघालो, असं असं करत बॅग घेऊन आम्ही आलो पुढे. तिथे प्रोडक्शनचा एक माणूस होता, तो म्हणाला की सर यू हॅव काम व्हेरी गुड, सर हिरोईन मदर, मी म्हणे नमस्ते, हॅलो हॅलो रितेश, हा फाईन हिरोईन, त्यावेळेस नाव नाही फक्त हिरोईन. मी बघितलं, मी म्हणलं ही तर दुसरीच मुलगी आहे. आणि जिनिल्या म्हणलं हाय हॅलो, मी म्हणलं बघितलंच नाही माझ्याकडे तरी. नाही मला वाटलं की म्हणजे चीफ मिनिस्टरचा मुलगा होतं, जास्त ॲटिट्यूड देण्यापेक्षा मीच ॲटिट्यूड. हो म्हणजे आणि ओके, मग 2 दिवस गेले, आम्ही असंच बेंचवर बसलो होतो, एक शॉट काय आम्हाला काहीच माहीत नाही, म्हणजे कॅमेरा कुठे, लाईट काय, काहीच माहिती नव्हतं. म्हणजे ऑब्व्हियसली मी राजकारणाच्या फील्डमध्ये वाढलेला, घरात वाढलेला मुलगा, आणि ह्यांचे वडील टाटाजमध्ये काम करायचे, मग त्यांचा पण काय तसा एक्सपिरियन्स नाही. आम्ही दोघे बसलो आहेत तर काहीच माहीत नाही, नवीन नवीन ट्रॅक लागले, ट्रॉली लागले. तर बोलता बोलता मला त्यांनी विचारलं, ती झाडी दिसते का? मी हो, त्याच्या पाठीमागे आहेत का बॉडीगार्ड्स? तर मी म्हणलं माझ्याकडे बॉडीगार्डच नाहीत. म्हणजे साहेब 8 वर्ष मुख्यमंत्री असताना एकदाही मला सिक्युरिटी नव्हती, म्हणजे मी कधी मागितली नाही, कधीच नव्हती. तर तेव्हा त्यांना वाटलं की अच्छा ठीक आहे, मग आता ह्याच्याशी आपण आता बोलू शकतो. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरला आम्ही भेटलो आणि फेब्रुवारीमध्ये वी स्टार्ट डेटिंग इच्छा 2002, आणि फेब्रुवारी 2012 10 वर्षानंतर लग्न. पण इतकं 10 वर्ष डेटिंग केलं तुम्ही, ह्या साऊथ मध्ये शूट करायचा, मी मुंबईत, मग ह्या जेव्हा मुंबईत याच्यात तेव्हा माझं शूट परदेशी, मग कधी भेटायचं कुठे, आम्ही भेटायचो पण टाउनला, कारण का सगळी मीडिया बांद्र्यामध्ये असायची, चर्चा नको, शांत राहा, कुठं एवढं लपून लपून चाललं होतं सगळं कार्यक्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.